लाखातलं पॅकेज आणि जगाची सफर घडवणारं उज्ज्वल करिअर। मरीन इंजिनियर बना आणि मर्चंट नेव्हीत जॉईन करा। EIMS मध्ये आजच प्रवेश घ्या। 2 वर्षाच्या कोर्स नंतर पगार तब्बल 2 लाखाहून अधिक। आर्ना इन्स्टिट्यूट ऑफ मेरीटाईम स्टडीज, EIMS ओरोस, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र। संपर्क राकेश सर 98198-30193, यशोदा मॅडम 98214-76438। वैभववाडी तालुक्यात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या प्रणव फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या कार्यालयाचा शुक्रवारी शुभारंभ झाला। तहसीलदार रामदास झळके आणि नाबार्डचे अधिकारी अजय थुटे, लुपिन फाउंडेशनचे योगेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला। लुपिन फाउंडेशन आणि नाबार्ड यांच्या सहकार्यातून तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रणव फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली आहे। देशी गोपालन आणि गो आधारित शेती आणि उत्पादन निर्मितीसाठी या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे। त्या कंपनीच्या कार्यालयाचा वैभववाडी शहरात शुभारंभ झाला, तसेच गो उत्पादकांच्या वितरणाचा शुभारंभही यावेळी झाला। उपस्थित मान्यवरांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। आपण जे उत्पादन देतो देशी गायींचं म्हटलेलं आहे, तर त्या देशी गायीपासून जर्सी गायीपासून जे आपल्याला दूध, गोमूत्र याच्यापासून अनेक जे उत्पादन आपण तूप वगैरे करतो जे आरोग्यासाठी खूप फलदायी आहे, त्याच्यासाठी चांगलं कार्यक्रम हाती घेतलेला आहे। आणि ह्या उद्योगामुळे आणखीन गावातील इतर व्यक्तींना त्याचा रोजगार उपलब्ध होणार आहे। ह्या कंपनीने जो कार्यक्रम जो हा उपक्रम हाती घेतलेला आहे, ह्याचाच आदर्श म्हणून आपण सगळ्या प्रत्येक खेडोगावी गावोगावी प्रत्येक गावाला सुद्धा आपण जर या धंद्याबाबत आपण एक एक व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती असे जर तयार केले तर आणखीन आपला धंदा चांगला म्हणजे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होईल। या उत्पादनाचं आपल्याला जिल्हा स्तरावर म्हणाले राज्य स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मार्केट उपलब्ध होईल, ह्याची सगळ्यांनी जर मेहनत घेतली तर खरोखर हा खूप व्यवसाय खूप चांगला आहे। आणि ह्या तुपाचा सुद्धा आपल्याला खूप आरोग्यासाठी चांगला उपयोग होतो। आपल्याला खोकला जरी झाला, मला सुद्धा मागे थोडासा आता खोकला होऊन हे पण आला असा जनरल असतो खोकल्याचा, तर आपण काय करतो खोकल्याचं आपण लगेच आपण मेडिसिन किंवा आपण दवाखान्यात जाऊ शकत नाही, घरी आपल्याकडे उपाय असतो। साहेब गांधीजींची जयंती आहे आणि या जयंतीला अनुसरून 1988 त्यांच्या तत्वज्ञानाच्या दृष्टीने 1988 लुपिन लिमिटेड या फार्मा कंपनीने 25 गावांमध्ये राजस्थानमध्ये भरतपूरमध्ये 25 गावांपासून रुरल डेव्हलपमेंटचं काम सुरू केलं आणि आज 9 राज्यांमध्ये जवळजवळ 5000 गावांमध्ये काम सुरू। अगदी जम्मू काश्मीर पासून ते अगदी पाकिस्तान बॉर्डर पासून इथे आंध्रमध्ये वायझॅगपर्यंत सिक्कीमपर्यंत अशा सर्व ठिकाणी हे काम सुरू आहे। आणि त्यावेळी सुद्धा आणि आता सुद्धा आमच्या मूळ प्रिन्सिपलमध्ये काहीच बदल केला नाही। ग्रामीण भारत हाच त्याच्यासमोर उद्दिष्ट ठेवलं आणि ग्रामीण भारतातील खेड्यांचा विकास हाच लुपिन फाउंडेशनने गांधीजींच्या तत्वज्ञानाप्रमाणे त्याच्यावरती काम सुरू केलं। आजच्या ह्या कोरोनाच्या उद्भवलेल्या परिस्थितीत प्रत्येकाला वाटू लागलं की ग्रामीण अर्थव्यवस्था अत्यंत महत्त्वाची आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये जे गांधीजींचं तत्वज्ञान होतं जे कॉटेज इंडस्ट्री म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्री छोट्या छोट्या उद्योग प्रमोट करणं आणि जास्तीत जास्त लोकांकडून लोकांच्या हातात जास्तीत जास्त लोकांचं काम होणं हे उद्दिष्ट होतं। त्याच उद्दिष्टाला अनुसरून आज पुन्हा एकदा ही काळाची एक गरज बनली ते आज कोविड सारख्या मोठ्या संकटामध्ये सुद्धा 50% लोक शेतीवर अवलंबून असल्यामुळे भारतासारखा महाकाय देश त्याच्यामधून सावरू शकतो। त्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेती आणि शेतीला टिकणारी जी महत्त्वाची अर्थव्यवस्था जी आहे जी टिकणारी होती ती गाय। गायीचं महत्त्व शेतीच्या अनुषंगाने फार महत्त्वाचं होतं आणि त्या उद्देशाने नाबार्डच्या सहाय्याने ज्या आम्ही 6 कंपन्या सिंधुदुर्गमध्ये केल्या त्याच्यामध्ये 2 वैशिष्ट्यपूर्ण कंपन्या होत्या। एक होती देशी गाई गो उत्पादक
संघटना जी संस्था आणि दुसरं होती कारागिरांची जी महाराष्ट्रातली पहिली संस्था. तर दोन्ही आमच्या कंपन्या इतर कंपन्यांबरोबर झाल्या, ह्या दोन्ही वैशिष्ट्यपूर्ण कंपन्या. मग पब्लिसिटीवर थोडा भर द्या आणि वाढवत न्या, पण ही गोष्ट नक्की करा की त्यांची प्राइस 10 रुपयाची पालकची एक जोडी असेल तर तुमची 5 रुपयाची कार आहे ही त्याला कळलं पाहिजे. येणार आहे त्याला फायदा झाला हे वेगळी गोष्ट, पण त्याच्या डोक्यातही गेलं पाहिजे की इथे का स्वस्त आहे. म्हणजे हे सेंद्रिय आणि ह्या गोष्टी त्याला लिंक होऊन तुमचं हे फ्लो होणं सुरू होईल. तेव्हा प्रॉडक्ट प्राइसिंग जे म्हणतात ना ते त्या समोरच्याला समजलं पाहिजे एवढं नक्की करा. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जे आता ठरवलं आहे, आता कोरोनामुळे तर सध्या सगळं स्लो झालं आहे, पण सरांना माहिती आहे की लोकांच्या मार्फत ज्या ज्या काही स्टेजेस राहतील तुमच्या कंपनी वाढवण्याच्या दृष्टीने किंवा याच्या दृष्टीने ते करत चला. आणि शेवटचा पॉईंट मी हा सांगेल महत्त्वाचा, की तुम्ही जे आम्ही ज्या गाईडलाईन्स घालून दिल्या आहेत की इतक्या दिवसांनी तुमची PMC म्हणतो, PMC वगैरे म्हणजे साधा अर्थ असा आहे की आपले जे काही हिशोब आहे टोकताळे ते घेऊन केव्हा तरी बसायचं क्वार्टरली येतं, ही सवय पक्की ठेवा याच्यासाठी की तुम्ही स्वतःलाच स्वतः जज करा. त्याच्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की किती झालं असं, म्हणजे आले इतके गेले इतके खर्च इतके झाले तसं नको. त्या सगळ्या मेंबरच्या समोर त्यांच्या प्रश्नांना फेस करण्याची हिंमत आपल्या संचालक मंडळात आली पाहिजे, तेव्हाच ते संचालक मंडळ असेल. कारण तो माणसांनी त्या लोकांनी आपल्या मेंबरला कन्व्हिन्स केलं पाहिजे की मी हे 4 रुपये 10 रुपये कशाला खर्च केले, म्हणजे व्हॉट एव्हर रिझनसाठी आज जो काही खर्च झाला हा का जरुरी होता, आज उद्घाटनासाठी हे करणं का जरुरी होतं, कारण लोकांना माहिती व्हावं. जर तुम्ही एकट्यांनी सत्यनारायणाची पूजा करून केला असता तरी प्रोजेक्ट झाला, पण असं करण्याची का गरज होती. हा सेल्फ कॉन्फिडन्स पहिले संचालक मंडळाने स्वतःच आणला पाहिजे आणि तो त्या आपल्या मेंबर्सपर्यंत पोहोचला पाहिजे, तेव्हाच ते मेंबर्स तुमच्या जवळ राहतील. मी गेल्या वेळी खूप डिटेलमध्ये सांगितलं, आता ते सांगत नाही, पण तुम्ही ते लक्षात ठेवा की आपले मेंबर्स इंटॅक्ट असले पाहिजे. बहिणी पेंडेकरच्या माध्यमातून आम्हाला तो सांगितला गेला की तुम्ही ते काम करताय आपल्या तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी काम करताना तुम्ही त्याच्यामध्ये योगदान द्या. मलाही बरं वाटलं, कारण आम्ही जे पंचगव्याची कामं करतो किंवा पंचगव्यामध्ये उत्पादन सर्व करतोय गायींचा सांभाळ करतोय, तर खरोखर त्या गायीला आज समाजामध्ये त्याला मान्यता आहे का? फक्त एक धार्मिक उद्देश सोडला त्याच्यामधून विज्ञान आणि शेती आणि आपलं आरोग्य यासाठी कितीतरी अन्य सरकारचं त्याचं गायीचं महत्त्व आहे. तर दादा आपला छोट्या काही कार्यक्रमांमध्ये विसरू बदलता येणार नाही, कारण मी जेव्हा 2 तास बघू शकतो असं माझं स्वतःचं मत आहे. परंतु आपलं आज अक्षरशः कोरोनामध्ये आपण सगळे ग्रस्त आहोत, त्या याच्यामध्ये आपण छोटे काही कार्यक्रम करतोय. योगा एक असा आहे की रुपींचा वाढदिवस असं समजू आपण, त्यांच्या कार्याचा वाढदिवस गेली 20 वर्ष ते काम करत आहेत, त्यांना एक दरवर्षी इथं काम कार्यक्रम करायचा असतो. राष्ट्रपती महात्मा गांधींची जयंती आहे आणि आमच्या कंपनीचं कार्यालयाचा शुभारंभ आणि या अर्थात जे आपण या सगळ्या वस्तू प्रदर्शित केल्या किंवा त्याचं लॉन्चिंग केलं अगदी दूरदर्शक योग आमच्यासाठी आम्ही म्हणतो, तर असे सर्वांचं मनोमन स्वागत करतो. खरं तर 1 वर्षापूर्वी आमची कंपनी स्थापना झाली. कंपनी स्थापना करताना तुम्हाला माहिती आहे की काही चांगलं करायचं असताना आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते, घडतं प्रवास असतो. त्या प्रवासातून आम्ही गेलो, चांगले संचालक मंडळ आपण घेतले, प्रत्येक भागाचा आपण विकास विचार केला आहे की चर्चा गावातून किमान एक डायरेक्टर असावा असा हिशोबाने आम्ही संकल्पना व्यक्त केली आणि तिथून आम्ही 14 डायरेक्टरांची आम्ही नेमणूक केली. फक्त अडचण झाली ती आम्हाला फक्त गायीवरती काम करताना, देशी गाय म्हटले की लोकांना जर्सी याच्यात दिसते, पण मित्रांनो तुम्हाला सांगायचं देशी गाय म्हणजे आपली शुद्ध भारतीय गोवंशाची जी गाय जी आपण गावठी जिला आपण दुर्लक्षित केलं गावठी गाय, त्या गावठीवरती गावठी गायीचं महत्व अनन्यसाधारण आहे आणि ते आपल्याला पुढे वाढवायचं आहे. तर हे काम करत असताना आम्हाला बऱ्याच मनामध्ये संकल्पना होत्या, परंतु ते कोरोनामुळे आमच्या जरा थांबल्या. गेले 6 महिने आपल्याला याच्यामध्ये काम करता नाही आलं, तर कोरोनाने सगळं आमचं ठप्प झालं. आम्हाला हे गायींच्या संदर्भात आम्ही गाववार बैठका घेत होतो, लोकांना जागृत करत होतो, आपल्या कंपनीचे शेअर्स ऑर्डर करणं सभासद करून घेण्यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन करत होतो. पण हे नेमकं गायीचं महत्व काय, तर आपण फक्त गाय एक चांगल्या शुभ कार्याला नैवेद्य ठेवणे किंवा वाढी ठेवणे एकच आपण त्याचं मान्यता करतो, पण या गायीच्या सर्वच पंचगव्यातून म्हणजे गायीचं दूध दही गोमूत्र जे आपल्याला माहिती आहे गोमय आणि तूप, म्हणजे आपण दूध दही तूप वापरतो, पण गोमूत्र कधी आपण ऐकलं नाही, फक्त शुद्धतेसाठी वापरतो आणि शेणाचा उपयोग फक्त आपण शेतीसाठी करतो, तोही भस्म करून म्हणजे जाळून टाकून त्याची वाट लावून टाकतो. खरं या पंचगव्यामध्ये इतकी ताकद आहे की दूध दही तूप हे आपण फक्त आहारात घेतो, त्याच्या आरोग्याला अनन्यसाधारणाचे महत्व आहे, आरोग्याच्या दृष्टीने महत्व आहे. गेली 40 वर्षामध्ये किंवा 50 वर्षामध्ये जे काय आपल्या गावामध्ये तालुक्यामध्ये राज्यामध्ये राष्ट्रामध्ये ज्या काय दूध श्वेतक्रांतीच्या नावाखाली गायी आल्या जर्सी याच्या म्हणा त्यांच्यामुळे आपल्याला सगळं आजचा समाज रोगग्रस्त झाला, त्याचं कारण मूळ म्हटलं तर आपण देशी गाय दुर्लक्षित झालेली देशी गाय आहे. जर देशी गायीला आपण वाचवलं असतं तर आपली शेती देशी गाय आधारित झाली असती, झिरो म्हणजे नैसर्गिक शेती झाली असती. पूर्वी आपली 50 वर्षापूर्वी शेती नैसर्गिक शेती होती, त्यामुळे आपल्याला कुठल्याही 70-80 वर्षाच्या पूर्वीच्या माणसाला कुठल्याही प्रकारचे रोग नाही आहे, त्याचं कारण देशी गाय गावठी गाय.
ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.